आषाढी एकादशीच्या सगळ्यांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आज आपण एक आषाढी स्पेशल रांगोळी काढते, त्याचं मी रेकॉर्डिंग करते. चला तर मग आज ही रांगोळी काढता काढता आपण थोडी आषाढी एकादशीची माहितीही पाहूया. ही जी मी रांगोळी काढते आहे आता, ती विठ्ठलाच्या कपाळावरती जो टिळक असतो त्या टिळकाचं एक प्रतीक मी हे काढायला बघते आहे. बघूया कसं येतं. आज सकाळपासून बऱ्याच जणांनी आपल्या डीपीवरती, स्टेटसवरती, FBवरती विठ्ठलाचे जे फोटो आहेत ते ठेवले असतील आणि आषाढी एकादशीबद्दल शुभेच्छा दिल्या असतील. पण खरंच जर अगदी मी 10 लोकांना जरी विचारलं की आषाढी एकादशी का साजरी करतात, तर 10 पैकी 6 जणांनाही बरोबर उत्तर माहिती आहे की नाही जरा मला डाऊटच वाटतो आहे. कारण का बऱ्याच जणांना असं वाटतं की आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाचा जन्मदिवस आहे, काहींना वाटतं की पंढरपुराला या दिवशी जत्रा भरते. पण आपण जरा बघूया की यामागचं खरं कारण काय आहे. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी ही म्हणतात. जसं आपल्याला माहिती आहे की शयन म्हणजे झोपण्याचा कक्ष किंवा निद्रा या संदर्भात. सो या दिवशी भगवान विष्णू आहे, म्हणजे विठ्ठल हे भगवान विष्णूचंच रूप मानतात आणि या दिवशी भगवान विष्णू आहेत हे निद्रा अवस्थेत जातात, त्याला योग निद्रा म्हणतात. आणि पूर्ण चातुर्मास जो असतो तोपर्यंत भगवान विष्णू हे पाताळामध्ये योग निद्रेमध्ये असतात. बळीराजाची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी वरदान मागितलेलं असतं की विष्णू भगवान तुम्ही माझ्याबरोबर 4 महिने पाताळात राहणार, तर त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे 4 महिने भगवान विष्णू हे त्यांच्याबरोबर पाताळात राहतात अशी कथा आहे. आणि कार्तिक महिन्याची जी एकादशी आहे, म्हणजे आपण जी म्हणतो की तुळशी विवाह झाला की आपण नॉर्मल विवाह किंवा एखादं शुभ कार्य असतं त्यांना सुरुवात होते, तो हा जो 4 महिन्याचा काळ आहे तेव्हा विष्णू हा निद्रावस्थेत असल्यामुळे पृथ्वी तलावरती कुठचंही शुभ कार्य, मंगल कार्य केलं जात नाही जास्त करून. म्हणजे लग्न म्हणा, मुंज म्हणा किंवा बारसं, हे जे सगळे जी कार्य असतात ही पूर्वी अगदी हे पाळलं जायचं. आता बऱ्यापैकी लोकांना वेळ नसतो, लोकांकडे जास्त तेवढा थांबण्याचा धीर नसतो, त्यामुळे या काळात ही कार्य केली जातात. पण शक्यता या 4 महिन्यामध्ये की नवीन कार्य जे असतात ते वर्ज्य मानली जातात, कारण का पृथ्वी तलावरती विष्णूचा वास नसतो. सो अशी ही बेसिकली कथा आहे आषाढी एकादशीची. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.